ते सरोवर सुंदर होतं वन उपवनही छान होती पण ढगाळ हवेमुळे आहे मनोहर परी गमते उदास अशा वातावरणात तो जीव काय रमेना मग मी भोजनाचा विषय काढला सगळ्यांना खरं तर तेच म्हणायचं होतं पण अरसिकतेच्या आळाला जरा मंडळी भीत होती बुडापैसून येताना अँड्रूनं वाटेत गवती छपरांची एक दोन घरं दाखवली त्यांना चारदा म्हणतात चारदा ही खास हंगेरीय खानावळ पण खाणावळ म्हटल्यावर जो एक सनातन कळकट्टपणा आपल्या मनच्चक्षूसमोर उभा राहतो तो प्रकार इथे नाही हे आम्हाला तिथल्या एका चारदार श्रमात शिरल्यावर लक्षात आलं भिंतीवर हंगेरीय कोष्टीदादांनी आणि कोष्टीवैनींनी केलेल्या कलाकुसरीचे पट होते आपल्याकडे ही सजावट कोळीस टाकांनी होते युरोपातल्या प्रत्येक देशात वाटेच्या वाटसरांसाठी टॅव्हर टाफर, टॅव्हरनस इन्स वगैरे खानावळी आहेत त्याचं जुनं रूप ते टिकून ठेवतात वाजंत्री मंडळी आपल्या जुन्या लोकगीतांच्या सुरावटी वाजवत असतात जुन्याच सुरयातून जुनं मध्ये येतं मग भोजन भाऊ भगिनींनाही कंठ फुटतो इथे मात्र गाणं खाण्यात मिसळून जातं सगळ्यांना ही गाणी येत असतात आम्ही एक भलं लांबोडकं टेबल पाहून वाकडी वाट धरली इथे औपचारिकतेला जागा नाही स्त्री पुरुष त्या बँडच्या साथी शेजाऱ्याच्या कोपरात कोपर घालून गात असतात आपल्या स्त्री पुरुष एकत्र बसत समोर बायकांची पंगत तर त्या बायका मेंढ्या चरल्यासारख्या खालच्या जेवणार फार तर एखादा पंगत गंधर्व सदा सर्वदा योग तुझा घडावा यासारख्या विसंवादी श्लोक म्हणणार ऐकणारे हात कोरडा होत चालला म्हणून वैतागलेले समोरच्या जिलबीकडे पाहत जय जय रघुवीर समर्थांची घोषणा देण्याची वाट पाहत बसलेले ह्या चारदातले गुय्याश सूप मात्र लाजवाब होतं वाटपिणी तर करवल्यांसारख्या मिरवित होत्या असलं भोजन गायनाच्या मैफिलीसारखं स्मरणात राहतं शेवटी सर्वांना उत्तम भूक लागो ती भूक भागवणारे असलं भोजन जगातल्या सर्वांना लाभो हे पसायदान मागून आम्ही तिथून बाहेर पडलो आता परतीची वाट एका उंच टेकाडावरून वळताना त्या बालाटोन सरोवराचं शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून पाहिलं त्या विशाल सरोवरात छोटीशी शीड होडी चाललेली होती तसल्या ढगाळ हवेला संस्कृतामध्ये दुर्दिन म्हणतात असल्या दुर्दिनी आपली होडी घेऊन चाललेल्या त्या शौकीन नावाड्याचं मला कौतुक वाटलं विपन्नावस्थेत पडलेल्या एकेकाळच्या धनिकाचा सच्चा स्नेही त्याला शेवटपर्यंत चिकटून राहावा तसा तो अज्ञात नावाडी वसंत ग्रीष्मातली सारी श्रीमंती ओसरलेल्या बालाटोन तलावाशी त्याच्या ह्या असल्या उपेक्षेच्या काळातही दोस्ती टिकून होता टागोरांची एक कविता आहे आज शर्तेर आलोय एई जे चेये देखी मोने हॉय ए जॅनो आमार प्रथम देखा आज शारदीय प्रकाशात मी जे निर्घून पाहतोय ते पाहताना मनाला वाटतं जणू हे माझं सारं पहिलंच पाहणं आहे परदेशात हिंडताना हे पहिल्या पाहण्याचं माझं औत्चुक्य कधीच ओसरत नाही रस्त्याकाठची झाडं मी आमच्या देशात कधी थांबवून पाहत नाही तिथे मात्र फुटपाथावर पडलेलं पान देखील मी निरखून पाहिलेलं आहे दोन दिवसांच्या पावसाच्या भुरभुरीनंतर ऊन पडलं होतं हंगेरीय सरकारच्या सांस्कृतिक विभागातली कुमारी व्हेरा गाटे म्हणाली होती मिस्टर देशपांडे आता चांगले पाच सहा महिने सूर्यदर्शन नाही मी म्हणालो बाई शुभबोल कोणी एकेकाळी पार्ल्याच्या टिळक मंदिरात हार ही रूम करून घातलेल्या नमस्कार स्मरण ठेवून माझ्यासाठी सूर्यनारायणानं रजा कॅन्सल करून पुन्हा कामावर यायचं ठरवलेलं पाहून मी उभ्या उभ्या त्याला नमस्कार घातला इथे आल्यापासून सकाळी दूध आणायची कामगिरी मी हौसेना अंगावर घेतली होती आमच्या घरासमोरच्या एका बंगल्याच्या गॅरेज वजा जागेमध्ये एक पाव लोणी दूध चीज अशा वस्तू विकायचं एक दुकान होतं बाई चांगल्या सत्तरीच्या घरातल्या पण फावल्या वेळात दुकानातले बरचसं लोणी चीज वगैरे स्वतःच खात असाव्यात हंगेरीत अशी छोटी छोटी खाजगी दुकानं आहेत हंगेरिय सरकारला लोकांच्या सोयी पाहायची सवय दिसते चिमुकल्या इंग्लिश हंगेरियन शब्दकोशातून मिल्क म्हणजे तेय ब्रेड म्हणजे केन्येर चीज म्हणजे शायट हे सारं रोमन अक्षरात लिहून घ्यायचं हंगेरिय भाषेत रोमन मूळाक्षरांचे उच्चार इंग्रजीसारखे होत नाहीत जेचा उच्चा उच्चार य होतो मी पहिल्या दिवशी टी ई जे ही अक्षरं वाचून तेज मागितलं मी पहिल्या दिवशी हे असं तेज मागितलं पण माझं ते तेज थोड्याच वेळात फिकं पडलं या दुधाला हंगेरीय भाषेमध्ये साक्षात तेज म्हणतात हे ऐकून आपल्या गौ ब्राह्मणांना केवढा अभिमान वाटला असेल वगैरे कल्पनाही मनामध्ये येऊन गेल्या आपण त्या तेजचा उच्चार तेही आहे हे मला नंतर कळलं दुकानात पटकन दुधाच्या बाटल्याही दिसेनात दुकानात आलेल्या इतर बायाही या परदेशी पाहुण्याला नेमकं काय बरं हवं असेल या चिंतेत मी दूध नाही तर चहा नाही म्हणून हैराण पूर्वानुभवामुळे चित्र काढून गाय दाखवण्याचा विचार मी सोडून दिलेला होता मग मी चिठ्ठी दाखवली दुकानात तेय अशी चार पाच ती स्वरातली गर्जना झाली आणि समोरच्याच हाऱ्यातून एका हंगेरीय माऊलीनं दुधानं भरलेला कागदीपुडा माझ्या हातामध्ये दिला आणि मग त्या सगळ्या बायका परक्या देशात येताना त्या त्या देशाची भाषा शिकून यावं दादा आता साध्या दुधाला काय म्हणतात हे उमग ना तुम्हानी या बुडापेष्टात कसं व्हायचं दादा तुमचं अशा अर्थाचं काहीतरी बोलल्या साध्या दुधाला काय म्हणतात हे ठाऊक नसणाऱ्या बाबाला आपली इतकी हंगेरीय भाषेतली चिंतादर्शक वाक्य कशी कळणार हा विचार त्यांच्यापैकी एकीलाही सुचत नव्हता हो अशा वेळी चक्क मराठीत बोलतो मी पॅरिसच्या हॉटेलात एका वेट्रेसला शांताबाई अशी हाक मारून टेबलाशी आणलेला आहे आवाज करून लक्ष वेधण्याशी कारण मी तर आमच्या त्या दूध पावलोणी आणि मंडळीतल्या काकूंची सकाळी दुकानात शिरलो की कसं काय काकू रामराम झोप बी ठीक झाली असं मराठीतूनच विचारित असे म्हातारी लय मायेची होती शेवटच्या दिवशी माझ्या पत्नीनं तिला एक छोटीशी किचन भेट म्हणून दिली तशी म्हातारी म्हणाली मला साडी नेसव आता ती आडदा हंगेरिय भीमा मावशी पाचवारीत कशी बसणार पण आमच्या बायकोनं घरून साडी नेऊन तिला एकदा गुंडाळली माझं रामराम झालं की काकू आपले हंगेरीय टँगटुंग करायची आणखी मी निहारीच्या वस्तूंचा कागद सरकवायचो पुढे तसं मी प्रभात फेरीवाला नव्हे पण माथेरान महाबळेश्वर सारख्या त्या परिसरात हिंडायला मला आवडायचं फक्त सूर्यनारायण ड्युटीवर असायचे त्याच दिवशी अशीच एकदा उतरण काढून खाली आलो तिथे व्यायामशाळेची एक सुरेख इमारत होती इमारतीच्या दारातच दोन्ही बाजूला बांधेसूत शरीराच्या तरुण तरुणींचे दोन संपूर्ण नागवे पुतळे होते ग्रीक बीक पद्धतीतले नवे अगदी वास्तव शैलीतले पायऱ्या चढून तरुण तरुणींचं घोळकं व्यायामशाळेत जात होतं मी ते पुतळे पाहून कोणीच तिथे थपकत नव्हतं हे बघून घेतलं माझ्या मनात सहज विचार आला की आज जावं तिथले कोणी महाबळ वगैरे गुरुजी असतील त्यांना विचारावं की का हो असले अश्लील पुतळे तुम्ही या तालीमखान्याच्या दारात जेव्हा प्रथम उभे केले त्यावेळी निषेधाच्या वगैरे सभा झाल्या होत्या का फक्त यायचा जायचा खर्च आणि शाकाहारी भोजन द्यावं अशा आशयाची अभिव्यक्ती करणारी एखादी तार तुम्हाला पुण्याहून आली होती का हो तरुण मुलं आणि मुली यांची एकत्र व्यायामशाळा ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू या महान ग्रंथाचे हंगेरीय भाषेत भाषांतर झालं नसावं बनियन आणि चिमुटभर चड्डी घालून त्या बाहेरच्या पुतळ्यांशी शरीर सौष्ठवात स्पर्धा करणारे युवक आणि युवती पलीकडल्या टेनिस कोर्टावर शारकरी वयाच्या पोरींना टेनिसचे धडे चाललेले होते सूर्यप्रकाशात या हिरण्य केश्यांचा तो खेळ बाहुल्यांच्या नाचासारखा वाटत होता त्या व्यायामशाळेपाशी बाल्य कौमार्य तारुण्य कसं कारंज्यासारखं थुईथुईत होतं आमच्या घराकडे जाताना त्या व्यायामशाळेवरूनच जावं लागे सदैव ती व्यायामशाळा गजबजलेली असायची तरुण तरुणी एकतर मैदानात नाहीतर पोहायच्या तलावात अँड्रू सांगत होता की बुडापेसमध्ये असल्या डझनावारी व्यायामशाळा आहेत पोहायचे भरपूर तलाव आहेत मला कुणाच्याही वैयक्तिक श्रीमंतीचा कधीच हेवा वाटला नाही पण असल्या सार्वजनिक श्रीमंतीचा मात्र वाटतो इथे आपल्या दैन्याची दया येते आमची पोरं सायकलवाल्यांच्या आणि मोटारवाल्यांच्या शिव्या खात गल्ली बोळात दगडांच्या विकेट्स आणि फटकुळ्यांच्या बॅटी घेऊन कापडी चेंडूचा क्रिकेट खेळतात रहदारी मंदावल्यावर त्यांना रात्री दहानंतर नंतर आट्यापाट्या किंवा खो खोला रस्ते खेळण्यासाठी मोकळे मिळतात मुंबईत तर क्रीडांगणाशिवायच व्यायामाचा तास असतो कसली नतद्रष्ट माणसं आम्ही आमच्या देशातली लाखो पोरं बाल्य भोगत नाहीत निरोगी तारुण्य नाही भोगतात ते फक्त वार्धक्य आणि इथे वार्धक्य देखील मजेत स्वीकारणारा एक म्हातारा मला भेटला आमच्या घराजवळून डोंगर माथ्याच्या दिशेला ट्राम जायची ट्रामच्या रोळांच्या दोन्ही बाजूला फुलांचे ताटवे ताटव्यांचा पट्टा आला की मग वृक्षांची रांग त्या ताटव्यात गुलाब देखील होते मी तिथून जाताना सहज गुलाबाचा वास घेतला मंद वास होता मला वाकून वास घेताना पाहून समोरच्या बाकड्यावर बसलेला म्हातारा आपल्या पांढऱ्या धोप मिशीतल्या मिशीमध्ये हसला मग त्यांनी हंगेरीय भाषेत मला काहीतरी विचारलं माझी गोंधळलेली मुद्रा पाहून त्यांनी मला त्याची भाषा येत नाही हे ओळखलं मी म्हटलं इंग्लिश लितल तो म्हणाला मनात म्हटलं चला लतल तर लितल, लितल। मग एकेका इंग्रजी शब्दाची लंगडी घालत आमचं संभाषण सुरू झालं इंतिया यस ब्युटिफुल रोजेस मी त्या ताटव्याकडे बोट दाखवून म्हटलं नो इंडिया रोझेस नो इंदिया रोजेस <laughs> यस माझ्या इंग्रजीच्या स्वर्गस्थ गुरुजींचा आत्मा तडफडायला लागलेला असावा या माझ्या उत्तराने म्हातार बोना माझ्याशी खूप काही बोलायची इच्छा असावी पण आठ हा इंग्रजी शब्दांपलीकडे त्यांची धाव जात नव्हती मग हाताश होऊन त्यांनी हवेमध्ये हात उडवले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले कॉम त्यानं मला काहीतरी दाखवायचं होतं मी त्यांच्याबरोबर निघालो फर्लांगाचं अंतर चालून गेलो तिथे मात्र रंगीत पट्टे ओढल्यासारखे ताटवे होते नाना रंग मला हंगेरीय भाषा येत नाही हे विसरून म्हातारा त्या फुलांबद्दल आणि कोण जाणे कशा कशाबद्दल हंगेरीय भाषेतून बोलत सुटला आपल्याच नादात एखाद्यानं गात सुटावं तसा तो बोलत सुटला मी देखील त्याची ओळ -ओड मला कळल्याचं दाखवित होतो एखादा ताटवा भरघोस दिसला की माझा हात घट्ट हातामध्ये धरून काय काय सांगायचा मुलात मूल होणारी मोठी माणसं मी पाहिली आहेत पण फुलात फूल झालेला हा माझ्या पाण्यातला पहिला माणूस इकडे ये इकडे ये करत मला पुढे पुढे घेऊन जाई रोज सकाळी तिथे आल्यावर तो त्या प्रत्येक ताटव्याची चौकशी करीत असला पाहिजे काही ताटवे कोमजलेले होते मग त्याच्याही चेहऱ्यावर बिचारी काल कशी हसत होती हो असा भाव दाटायचा मला त्याला सारखं सांगावं असं वाटत होतं की आजोबा आमच्या देशातही तुमच्याच सारखा एक फूल वेडा होता त्याने एका कवितेत लिहिले की उद्या मला फार पहाटे बागेत जायचं आहे उद्या माझ्या त्या रोपाला पहिलं फूल फुटणार आहे नातवाच्या जन्माच्या वेळचं ट्याहा पहिल्यांदा आपल्या कानी पडावं म्हणून बाळंतिणीच्या खोलीच्या दारात येरझारा घालणाऱ्या आजोबासारखा तो त्या फुलांचा आजोबा होता तुम्ही दुसरे तुम्ही ही कविता लिहिता का हो पण कुठलं काय आणि कुठलं काय साऱ्या जगाची भाषा एक होईल तर काय मजा येईल पण नको हे सारं म्हणजे ही सारी फुलं एका रंगाची आणि एका वासाची होण्यासारखं आहे त्या फुलांना तरी भाषा कुठे होती पण ती काय कमी बोलत होती म्हातारा त्या तंद्रीतच माझ्याकडे वळाला आणि म्हणाला गुड मी म्हणालो गुड कसल्याशा आनंदानं भरल्यासारखा माझा टोपी उंचावून आणि हंगेरीय भाषेत निरोप घेऊन ते वृद्ध पण टवटवीत फूल झाडांच्या पट्ट्यामागे दृष्टीआड झालं मला त्याला थँक्यू थँक्यू व्हेरी मच म्हणायचं होतं पण हंगेरीय भाषेत थँक्यूला यूला म्हणतात हे मी त्यावेळी नेमके विसरलो व्हिएन्नाच्या सेमिनारमध्ये डॉक्टर इव्हान विटॅनी नावाच्या बुडापेस्टमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरमधल्या डायरेक्टरचं नाव पुन्हा पुन्हा आणि अतिशय कौतुकानं उच्चारलं जात होतं मी त्या विटॅनीना भेटायचं ठरवलं भेटीची वेळ ठरली एके दिवशी दुपारी एक वाजता एका प्रासाद तुल्य इमारतीपुढे आमची टॅक्सी थांबली एकेकाळी कुठल्या तरी बड्या उमरावाचा हा वाडा असावा दारातून हत्ती जाईल असं ते प्रवेशद्वार संगमरवरी जिने भिंतीवर सुंदर चित्र कोपऱ्या कोपऱ्यात शिल्पाकृती एका लांबलचक वरांड्यातून वाट काढता काढता विटॅनिनच्या कार्यालयापुढे हजर झालो अँड्रूनं दारावर टकटक केली आणि एका मध्यम वयाच्या स्त्रीनं दार उघडलं आमचं हसत स्वागत केलं काही माणसांच्या चेहऱ्यावरच हुशारी आणि सौजन्य व्यवस्थित लिहिलेलं स्वच्छ असं लिहिलेलं असतं विटॅनिनच्या पहिल्या भेटीतच्या माणसाला भेटायचा योग यायलाच हवा होता असं वाटलं सडपातळ बांधा तरतरीत डोळे हंगेरीय पीच सारखा स्तांबूस आणि पिवळ्या रंगांच्या छटा असलेला वर्ण असल्या वर्णाला कुठल्याही रंगाचा पोशाख साजूनच दिसतो गळ्यापर्यंत येणाऱ्या निळ्या काळ्या रंगाचा पातळसा स्वेटर आणि तसल्याच रंगाची विजार त्या पूर्ण बाह्यांच्या स्वेटरमधून त्यांचा कोवळ्या केळपुलासारखा दिसणारा निमुळता हात काय सुरेख होता वयाचा अंदाज करणं अशक्य होतं विटॅनींना इंग्रजी बोलता येत होतं माझा जीव भांड्यात पडला करवी बोलताना जीव अगदी मेटाकुटीला येतो कलेच्या क्षेत्रातल्या कुठल्याही माणसाला हेवा वाटावा अशा संस्थेचे इव्हॅन विटॅनी हे डिरेक्टर होते त्या इमारतीत चित्रशिल्प संगीत नाट्य कळसूत्री बावल्यांचे खेळ या साऱ्या कलांची हावशी तरुण तरुणींना साधना करायची सोय होती तारुण्याची वयोमर्यादा काय ठेवली आहे तुम्ही आमच्या संस्थेत सोळा वर्षापासून साठ वर्षापर्यंतचे तरुण तरुणी आहेत अवघ्या एक कोटी लोकसंख्येच्या हंगेरीत एक लक्ष विद्यार्थी पद्धतशीर पद्धतीनं संगीताचं शिक्षण घेतात हे ऐकून मी आडवा झालो आणि पुढले तर मी ऐकूच शकलो नाही त्यांच्या शिक्षणाचा खर्च हंगेरीय सरकार करते शिवाय चित्रकला शिल्पकला नाट्यकला असंख्य हस्तव्यवसाय म्हणजे मला वाटतं हंगेरीतली निम्मी लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या तरी कलेच्या आराधने दंग आहे या एवढ्याशा देशात हल्लीच्या तरुणांना प्रिय असणाऱ्या पॉप संगीताचे दोन हजार हौशी ताफे आहेत मला प्रश्न पडला की त्या नव्या पॉप किंवा बेटलच्या धिंगा संगीताचं अभिजात संगीताच्या अभिमान्यांनी कसं काय स्वागत केलं सुरुवातीला नाकं मुरडली पण लगेच त्यांच्यातल्या तज्ञांनी त्या संगीतात तरुणांना इतका रस का वाटतो याचा अभ्यास सुरू केला समाजशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ मदतीला घेतले एकोणीसशे पासष्ट सालच्या सुमाराला आमच्याकडे ही लाट आली सुरुवातीला अमेरिकन आणि इंग्लिश गाण्यांचा त्याच्यावर प्रभाव होता हळूहळू आमच्या तरुणांनी हंगेरियन लोकसंगीत त्यातून गीतं घेतली निवडली आता त्यांनी स्वतःच्या संगीतरचना करायला सुरुवात केली आहे हंगेरी हा कम्युनिस्ट देश असल्यामुळे मला वाटत होतं की ह्या तरुणांची गाणी शेतकऱ्यांनो काम कऱ्यानो उठा, उठा उठा चला चला अशी छाप टाकणार त्या गीतांचे काय विषय हा प्रश्न विचारावा विचार की विचारू नये हे ठरत नव्हतं पण विट्यानिंदी देखणे पण अंतर्बाह्य होतं त्यामुळे संकोचाचं कारण नव्हतं मी विचारलं ही तरुण कसली गीतं लिहित आहेत ओ कसली म्हणजे काय अ म्हणजे विषय तरुण तरुणींच्या गाण्यांचा विषय काय असणार अ प्रेम मग सामाजिक जाणीवा मिस्टर देशपांडे आमच्या संशोधनात आम्हाला आढळून आलं आहे की तारुण्यात प्रेम या विषयाखेरीज गाण्यात दुसऱ्या विषयाला जागा नाही त्यांच्या त्या आनंदाच्या उत्साहाच्या जगात सामाजिक राजकीय प्रश्न श्रम उत्पादन प्रेमाखेरीज माणसा माणसातले इतर अनुबंध इतकंच काय पण माणूस आणि निसर्ग यांच्यातले काही सखोल नातं या कशालाही वाव नाही अहो म्हणजे बाहेरच्या वास्तवाशी काही संबंध नाही त्यांच्या बीट संगीताच्या मैफिलीत नाही मग त्यावेळी म्हणजे एखादी प्रचंड राजकीय उलथापालत वगैरे होत असेल तर तुमच्या देशात झाली अशावेळी अहो अशावेळी बीट ढंगाच्या गाण्याची साथ सोडा थोडे वेळ मग ती ओसरते आणि दुसरंच सुरू होतं संगीतप्रिय तरुणांना सामाजिक जाणीव नाही असं नाही पण त्यांच्या बीट संगीताच्या दुनियेमध्ये ते नाही त्या भानगडी आणत नाहीत अशी निरोगी मुक्तता असते म्हणूनच या संगीताच्या अड्ड्यांना गांजे गांजेकसांच्या किंवा अफिमचीनच्या अड्ड्यांचं ओंगळ स्वरूप येत नाही एकाच प्रयोजनात आणि आविष्कारात केलेला कोंबड्याचा अट्टाहास इथे दिसत नाही एका सांस्कृतिक आविष्कारामागोमाग तरुण पिढी नव्या उपसंस्कृतीला जन्म देतच असते त्या उपसंस्कृतीला परंपरेच्या अभिमानाखाली दडपण्याऐवजी चांगल्या रीतीने प्रवाहित करण्याकडे हंगेरीय सांस्कृतिक नेत्यांची प्रवृत्ती मला दिसत होती प्राध्यापक विटॅनिंशी बोलताना हंगेरीतले एक थोर संगीतकार झोलतान कोदाय यांचा सतत उल्लेख होत होता संगीताच्या शिक्षणात कोदाय यांनी फार मोठं परिवर्तन घडून आणलं आहे किंबहुना शांतिनिकेतनात जसे पदोपदी गुरुदेवांचं नाव घेतलं जातं तितक्याच आदरानं कोदायचं नाव हंगेरी घेत असते एवढ्याशा देशात एक लक्ष विद्यार्थी जिथे संगीताची उपासना करतात तिथे संगीत ही जीवनातली केवढी मोठी प्रेरक शक्ती मानली जाते याचा अनुभव मला केवळ संगीताचं शिक्षण देणाऱ्या संस्थातच येत नव्हता मी बुडापेस्टमधल्या नॅशनल लायब्ररीमध्ये संस्कृत भाषा पंडित प्रोफेसर यॉशेफ वेकेर्डी यांना भेटलो होतो त्यांनी देखील मला भेट म्हणून जे पुस्तक दिलं ते झोलतान कोदाय यांच्या संगीतविषयक लेखसंग्रहाचं या पुस्तकावर प्रियजनाय पु ल देशपांडेय असं देवनागरीत लिहून त्यांनी ते पुस्तक मला दिलं देशपांड्यातले पांडेचा पांडेय केलेला पाहून मला गंमत वाटली प्रोफेसर योशेफ वेकेर्डी या लक्षावधी पुस्तक असलेल्या ग्रंथसंग्रहातला प्राच्य विद्याविभाग सांभाळतात त्यांनी कालिदासाच्या काव्यातल्या काही श्लोकांचा आणि शाकुंतलाचा हंगेरीय भाषेमध्ये अनुवाद केला आहे रघुवंशातल्या श्लोकांचा हंगेरीय अनुवाद तर चक्क समश्लोकी आहे वेकेर्डींना रघु मुखोद्भत होता मी योगीचच दाब टाकायला क्व सूर्यप्रभव वंश हा क्व चाल्पविषय हा मतीही म्हणायला लागल्याबरोबर त्यांनी हंगेरीय अनुवाद म्हणायला सुरुवात केली कालिदासात काय रमलेले आहेत प्रोफेसर वेकर्डी मी त्यांना म्हटलं की अहो कालिदासाबद्दल ही एवढी ओढ तुम्हाला कशी निर्माण झाली वेकर्डी म्हणाले जननांतर सौह असलं पाहिजे विटॅनिनसारखे वेकेर्डी देखणे नाहीत पण या दोन्ही माणसांमधील बोलायची नम्रता संस्कृत सुभाषिताचा आश्रय घेऊन सांगायचं तर फलभारानं वाकलेल्या आम्र वृक्षांसारखीच होती संगीत नाट्य साहित्य या कलातल्या अभिजाताची आणि आधुनिकाची उपासना करणाऱ्या या संस्था शिक्षण देण्याच्या कामात रमलेले प्राध्यापक आणि घेण्यात लमरेली ही तरुण पिढी आम्ही नाना तऱ्हेचे प्रश्न विचारत होतो एकानेही कुणी उडवाउडवीचं उत्तर दिलं नाही प्राध्यापकांना पगार काय मिळतो या पगारात भागतं का असलेही प्रश्न त्यावर आम्हाला छेहो आमची पत्नी कारखान्यात काम करते ती माझ्यापेक्षा अधिक पैसे घरात आणते असं मिश्किल उत्तरही मिळायचं तुमच्यापैकी कोणी हाशीष एल एस डी वगैरे घेतो की नाही या माझ्या प्रश्नाला ता एका तरुणानं हंगेरीय तरुण ह्या व्यसनापासून संपूर्णपणे अलिप्त आहेत असे अभिमानानं सांगितलं मी त्यानंतर हा प्रश्न एका डॉक्टरना विचारला भारतातल्या माझ्या एका स्नेहानं त्यांना मी येत असल्याचं कळवलेलं होतं त्यांचा पत्ता मला दिला होता डॉक्टर बेंके यशेफ हे सुप्रसिद्ध डॉक्टर मानेस रोगांचे तज्ज्ञ ते म्हणाले आमच्या पाहण्यात सुदैवानं असली केस नाही त्यांची बायको खट्याळपणानं म्हणाली अहो आमचे हे हंगेरीय पुरुष वाईन्स इतक्या पितात की त्यांना दुसऱ्या कसल्याही अंमली पदार्थात मजा वाटत नाही पण मिस्टर देशपांडे या हंगेरी या वाईन्स इथल्या माणसानं उन्मत्त करीत नाहीत सुरेख नाचायला आणि गायला लावतात तुमच्याकडचा त्याहूनही एक सुंदर अंमली पदार्थ देखील माणसांच्या कंठातून गाणं फुलवतो आणि पायांना ठेका धरायला लावतो अहो कुठला अहो कुठला डॉक्टर एन बाईंनी विचारलं तुमच्या देशातल्या तुमच्यासारख्या प्रसन्न वदना स्त्रिया मी सांगितलं कम्युनिस्ट देशात स्त्रिया लाजूनही लाल होतात हे जाता जाता सांगायला हरकत नाही हा शेतकरी धनगरांचा देश त्या जिप्सी लोकांनी आपला रंग मिसळला हंगेरीय शेतकऱ्याच्या गाण्यात त्या अनिकेतांची गीतं मिसळली हजारो लोकगीतं राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयासारखं एक लोकगीत आणि लोकनृत्यांच्या ध्वनिमुद्रिका ध्वनिपट्टिका आणि अनुबोधपटांचं संग्रहालय आहे झोलतान कोदाय स्वतः अभिजात संगीतातले फार बडे उचतात पण त्यांनी त्या वरच्या स्तरातल्या मंडळींचं लक्ष या लोकसंगीताकडे खेचलं त्या गीतात कोंदलेला संगिंदी संगीताचा गंध त्यातली स्वररचना ह्याच्याकडे जाणकारीनं पाहायला शिकवलं त्या लोकसंस्कृतीच्या संग्रहालयात जवळजवळ दीड दोन लाख गीतं ध्वनिमुद्रित केली आहेत त्यांचं नोटेशन करून साऱ्या युरोपीय संगीतज्ञांसाठी एकामागून एक खंड प्रसिद्ध होत आहेत त्यासाठी महिना पगारावर तज्ज्ञ बसवलेले आहेत केवढा प्रचंड उद्योग चाललेला आहे बलाढ्य राष्ट्रांच्या आसुरी महत्त्वाकांक्षेत निष्कारून पोळून निघणारा हा देश गेल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर झोलतान कोदाय म्हणाले होते इथे खूप फुलं उगवतात कृपा करून ती तुडवू नका फुलू द्या त्यांना आणि मग बघा चमत्कार आम्हाला फक्त शंभर वर्ष शांतपणाने जगू द्या आणि मग बघा हा चिमुकला देश म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन होईल खरोखरीच नंदनवल होईल असाच हा देश आहे माणसंही तशीच इतके दिवस आम्ही हंगेरीत होतो मला कुठेही असभ्यता आढळली नाही वागण्यातली कुरूपता दिसली नाही कुठेही कोणी अभागी जीव भीक मागताना दिसला नाही रस्त्याच्या कोपऱ्यावर उन्हाळ पोरांची टोळकी बिभीतचंपणा करीत उभी नाहीत आम्हाला भाषा कळत नसे पण रात्री अपरात्री आम्ही खुशाल हिंडू फिरू शकत होतो टॅक्सीवाल्यांनी कधी टंगवलं नाही अमेरिकेत टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी बसता येत नाही बसलेलं गिराईक केव्हा पिस्तूल काढील याची शाश्वती नाही मागच्या बाजूला बसायचं पुढल्या आणि मागच्या सीटामध्ये पिस्तुलाची गोळी भेदू शकणार नाही असं पार्टिशन त्यातल्या बारीक फटीतून भाडं द्यायचं आणि हंगेरीत पुरुष असो की स्त्री असो जर पॅसेंजर एकटाच असला तर तो टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसतो तरुण स्त्रिया देखील आपल्या घरची गाडी असावी आणि घरातलाच बाप भाऊ चालवत असावा अशा विश्वासानं आणि सभ्यतेनं टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी बसतात मला एवढं एक दृश्य हंगेरीतल्या सभ्यतेचा पुरावा म्हणून पुष्कळ होतं बसमध्ये कंडक्टर नाही सिगरेट तंबाखूवाल्यांच्या छोट्या दुकानात बसची तिकीटं मिळतात दीड फॉरेंट म्हणजे सुमारे आठ आणण्याच्या तिकिटात कुठूनही कुठेही जावं आपलं तिकीट आपणच तिथे असलेल्या यंत्रात घालूनच पंच करायचं उतरल्यावर खांबाला लावलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्यायचं एकदा आम्ही बुडापेशच्या यूथ सेंटरमध्ये गेलो होतो ठिकठिकाणी अशी तरुणांसाठी सांस्कृतिक केंद्र आहेत छोटीशी लायब्ररी नाच गाण्यासाठी किंवा नवनाट्याच्या प्रयोगासाठी एखादा हॉल छोटंसं कॅन्टीन तिथे सँडविचेस हॉट डॉग्स मिळतात कॉफी कोकाकोला वगैरे पेय असतात दारू नाही रोज संध्याकाळी तरुण तरुणींच्या नृत्य गायनाचे कार्यक्रम खास कार्यक्रम असला तर दोन रुपये तिकीट आम्ही गेलो त्या दिवशी हंगेरीतल्या लोकसंगीत गाणाऱ्या अतिशय लोकप्रिय तरुण कलावंतांचा कार्यक्रम होता आणि तरुण पिढीचे लाडके कवी शांदोर फ्रिजेश यांची मुलाखत होती ते तरुण कलावंत शांदोर कवीच्या कविताही गात असतात सुमारे अडीच तीनशे खुर्च्या मावतील असा हॉल छोटंसं स्टेज चिक्कार गर्दी होती आपल्या मित्रांच्या खांद्यांवर विसावून काही पोरी बसल्या होत्या एखादा तरुण लडीवाळपणे आपल्या सहेलीचं चुंबन घेत होता कुठल्याही युरोपीय देशात तसेच लांब केस वाढवलेले तरुण मुक्त तरुणी फाजीलपणा नाही पण असभ्यता कुठेच नाही धरून कागदाचे बोळे फेकण्याचा शेपूट घालूपणा नाही अभद्र आवाज नाहीत त्या तरुणातला एक ही कोणी मला झिंगलेला दिसला नव्हता की हिप्पी ढंगाची कोणी ओंगळ अवदसा आठवलेली नव्हती या पोरांचे लाडके कवी शांदोर फ्रिजेश हे सत्तरीच्या घरातले होते ढिलाढाला सूट बुटकीशी मूर्ती प्राध्यापक चितळे किंवा दामले म्हणून सहज खपले असते पण आमच्या विद्यापीठातून त्यांना काढून टाकलं असतं कारण तरुण पिढी त्यांच्यावर खुश होती म्हणजे डाल मे कुछ तर काला असणारच त्यांना प्रश्न विचारणारा तरुण एखाद्या खट्याळ नातवानं आजोबांच्या मिशा ओढाव्या त्या ढंगात त्यांना नाना प्रकारचे प्रश्न विचारत होता फ्रिजेश शांदोरही मजेदार उत्तर देत असावेत कारण वारंवार हाशाची लाट उसळत होती अँड्रूची भाषांतर करताना त्रेधा होत होती वृद्ध शांदोरांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर मला फार आवडलं त्यांना विचारलं तुम्ही स्वतःला तरुण समजता की वृद्ध ते म्हणाले मी स्वतःला वृद्धच समजतो वार्धक्यात उगीच तारुण्याचा आव आणण्यासारखी आत्मप्रतारणा नाही दुसरी मग तुमच्या हल्लीच्या कविता सुद्धा तरुणांना इतक्या कशा काय आवडतात ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नव्हे ऐकण्यासाठी मी आज इथे आलो आहे शांदोर म्हणाले माझ्या मुक्कामात मी हंगेरिय कवींच्या इंग्रजीतून भाषांतर केलेल्या कविता वाचल्या त्यात मला आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीही बाबतीतला ताजेपणा विलक्षण जाणवला सगळीकडे कशी एक चांगला अधिक सुसंस्कृत माणूस करायची ओढ आहे हंगेरी या पुस्तकांच्या किमतीत कमालीच्या स्वस्त बुक डेपोत ग्राहकांची सतत गर्दी प्रत्येक सांस्कृतिक संस्था कशी तरुण तरून तरुणींच्या गर्दीनं भरलेली बुडापेस्टमधली लिस्ट फेरेन्स अकॅडमी ऑफ म्युझिक ही संस्था पाहायला गेलो लिस्ट फेरेन्स हे हंगेरीतलेच नव्हे तर युरोपातले पहिले श्रेष्ठ संगीतकार या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य शंभर वर्षापूर्वी त्यांनी हे विद्यालय स्थापन केलं त्यांचा इथे एक सुंदर पुतळा आहे जवळच बेला बार्टोक या पश्चिमी संगीतात जागतिक कीर्ती मिळवलेल्या विसाव्या शतकातल्या हंगेरीय संगीतकाराचा पुतळा आहे विद्यार्थी फारच कमी पावणे चारशे विद्यार्थी आहेत हजारोंनी अर्ज येतात पण प्रवेश परीक्षा अतिशय कडक यंदा पाश्चात्य संगीतात सर्वात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या कंडक्टरच्या अभ्यासासाठी फक्त तीन नवीन विद्यार्थी गेले गेले असं व्यवस्थापिकाबाई सांगत होत्या संगीतातल्या प्रमाणपत्रांची खैरात करणारी ही शाळा नव्हे इथे भावी आयुष्यात फक्त संगीताला वाहून घेण्याची ताकद असणाऱ्यांनाच प्रवेश मिळतो हाऊस म्हणून शिकणाऱ्यांसाठी डॉक्टर वेटॅनिंची संस्था आहे तिथेही अर्थात शिक्षण निष्ठेनच घ्यावं लागतं पण इथे सकाळी आठ ते पुढे किती वेळ रियाज करावा लागेल याची काही खात्री नाही या संगीत विद्यालयाला सरकारचं वार्षिक अनुदान दोन कोटी रुपयांचं आहे हे ऐकल्यावर मला खेरी येईल की काय असं वाटायला लागलं संगीताच्या क्षेत्रात ज्यांनी फार मोठी कीर्ती मिळवली आहे अशा लोकांना इथे शिक्षक म्हणून दिवसाचे चार चार पाच पाच तास देण्यात अभिमान वाट हे दोन कोटी रुपयांचं अनुदान आमच्या खंडपराय देशातल्या वट्ट शाळांना मिळूनही नसेल पण अनुदाना त्या अनुदानापेक्षाही आपल्याकडल्या रविशंकर भीमसेन जोशी यांच्यासारख्या त्यांच्या देशातल्या गायकवादकांनी तिथे विद्यादानासाठी येण्यात भूषण मानावं याचं मोल मला लक्ष कोटींचं वाटलं मी तिथल्या त्या व्यवस्थापिकाबाईंना म्हणालो सध्या असे कोणी काही बालकलावंत तुमच्या या महाविद्यालयात आहेत का की जे फारच सुंदर करतात काम आणि ते वयापेक्षा खूपच लहान आहेत पाहायचं आहे तुम्हाला अहो तुमची हरकत नसली तर मग बाई आम्हाला एका वर्गात घेऊन गेल्या तिथे एका आठ नऊ वर्षाच्या मुलाला त्याचे गुरुजी व्हायोलीनचे धडे देत होते इथे गुरुशिष्य परंपरेनं तालीम चालते चिजांची घाऊक विक्री नाही तो टिल्ल्या कमालीच्या आत्मविश्वासानं वाजवित होता त्या चिमुकल्या बोटात विलक्षण दमदारपणा होता आला तेव्हा सहा वर्षाचा होता आता जरा उंच झाला आहे बाई म्हणाल्या त्या मुलाची आईच पियानोवर साथ करीत होती पाहुणे मंडळी आल्यामुळे चिरंजीव जरा अधिक तरबेजपणा वगैरे दाखवायला लागले तेव्हा गुरुजींनी हसत हसत एक हलकीशी कानपिचकी दिली मग एक गंभीर सुरावट वाजवायला सांगितलं डोळे मिटून ऐकणाऱ्याला ती बोटं नऊ वर्षाच्या वयाच्या मुलाची वाटलीच नसती वाजवताना त्या चिमण्या चेहऱ्यावर मध्ये हलकीशी आठी पडायची ही आठी मी रविशंकरांच्या भोवयात पाहिली आहे ती अर्धून मिलीत दृष्टी कुमार गंधर्वात मला बघायला मिळाली आहे विलक्षण सुखाच्या वेदनेचं ते सूक्ष्मदर्शन त्या पोराच्या चेहऱ्यावर होतं मी म्हटलं केवड्यात थोर भाग्याचा धनी आहे सोन्या तुलाच ठाऊक नाही तेवढ्यात एक बारा तेरा वर्षाची भलती गोड पोरगी आत आली बाई म्हणाले ही इथे आली तेव्हा सहा सात वर्षाची होती नुकतीच शेवटच्या परीक्षेला बसली आहे पण यांच्या इतर शिक्षणाचं काय अहो ती जबाबदारी आम्हीच घेतो अनुभव असा आहे की ही मुलं शाळेच्या अभ्यासातही तितकीच हुशार असतात ह्या अनुभवावरच तर झोलतान कोदाय यांनी आपल्या संगीत शिक्षणाचा पाया घातला झुलतान कोदायसारख्या संगीतकाराकडे केवळ एक संगीतातला श्रेष्ठ कलावंत म्हणून न पाहता राष्ट्रीय संस्कृतीची बांधणी करणारा थोर पुरुष म्हणूनच पाहिलं जातं गायन वादन क्षेत्रातल्या कलावंतांची सारी जीवनदृष्टी सर्वांग सुंदर सुसंस्कृत असावी ह्याच्याकडे कोदायचा कटाक्ष होता शूद्र अहंकारातून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र वादनकार म्हणून कीर्ती मिळवलेल्या वादकांना अधूनमधून साथीला बसत जा अशी सूचना दिली आहे तुमच्या वाद्यावर खूप प्रेम करा पण प्रेम करण्या एवढं तेवढं ते एकच वाद्य आहे असं मात्र समजू नका जे ते वाद्य आपापल्या जागी फार सुंदर असतं हा विचार त्यातले वाद्य हे प्रतिकात्मक मानलं तर साऱ्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देणारं आहे कोदायच्या या संस्कृती वृक्षाला धरलेली सुंदर फळं मला जिओर नावाच्या शहरात आम्ही गेलो त्यावेळी पाहायला मिळाली बुडापेस्ट पासून नव्वद एक मैलाच्या अंतरावर जिओर हे एक औद्योगिक कारखाना असलेलं शहर आहे तिथलं युथ सेंटर पाहायला आम्ही गेलो ऐंशी हजार वस्तीचं गाव कारखाने गिरण्याचं गाव असूनही शेकडो वृक्ष बाळगून आहे आम्ही गावात शिरतानाच एक भला मोठा स्टेडियम दिसलं शेकडो सायकली त्या दिशेला चाललेल्या होत्या गावात फुटबॉलचे सामने होते सूर्यनारायणाची मर्जी फिरलेली होती पावसाचा शिडकावा होता मला उगीच फुटबॉलवाल्यांची काळजी पण अँड्रू म्हणाला हो पावसात तर अधिक मजा येते खरं खोटं कोणाला ठाऊक आयुष्यात मी फुटबॉलला सुद्धा लाथ मारलेली नाही आम्ही मात्र क्रिकेटवाले तिनाच्या ठोक्याला आमची टॅक्सी त्या युवक केंद्राच्या इमारतीच्या दारात जाऊन थांबली स्वागत समिती दारात होती सुरुवातीची ओळखपाळख झाली त्या केंद्राचा दिग्दर्शक ठेंगणासा पण अतिशय तरतरीत होता त्याचं नाव बेला शॉरेक दुसरा जरासा ढिल्या ढाल्या शरीराचा लाऊश माते बुडापेशच्या इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर कल्चरचा प्रतिनिधी तिसरा उंच सडपातळ दाडीबिडी राखलेला होता पण पहिल्या भेटीतच स्वारी मिश्किल असणार हे ओळखून येत होतं हा सांस्कृतिक मंत्रालयातला अधिकारी सिलार्थ स्युएदी तिकेही तरुण होते लाओश मातेच चाळीस वगैरे वर्षाचा असावा हंगेरीतलं प्रथम आडनाव आणि नंतर पाळण्यातलं नाव सांगायची पद्धत आहे आपल्याकडे कायकिणी गोपाळराव हट्टंगडी मंगेशराव असतात तसेच बुडापेस्टला डॉक्टर वेटॅनी यांची जी इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर कल्चर आहे तिचीच ही शाखा हंगेरीतल्या अनेक महत्त्वाच्या शहरातून अशी ही यूथ सेंटर्स आहेत बुडापेस्टच्या मध्यवर्ती संस्थेत मिळतं तसंच संगीत नाट्यचित्र असल्या कलांचं विनामूल्य शिक्षण इथे मिळतं ही कला साधना किती कसोशीने चालतं याचं प्रात्यक्षिक त्या दिवशी संध्याकाळी त्या सेंटरमधल्या नाट्य विभागातल्या हांशी कलावंतांनी करून दाखवलेल्या दोन नाट्यप्रयोगातून आम्हाला पाहायला मिळालं पहिला प्रयोग छोट्याशा संगीतिकेचा झाला एका हंगेरीय लोककथेवर आधारित ही संगीतका साथीला फक्त गिटार हा प्रयोग आतल्या चौकात झाला समोर दीड दोनशे खुर्च्यांवर प्रेक्षक आणि दोन्ही दिशांना जाणाऱ्या जिन्यांच्या मधल्या जागेचा रंगमंच तरबेज कलावंतांची सफाई छान होती काय दमदार आवाज होते एकेकाचे एक एक तो प्रयोग संपल्यावर पंधरा मिनिटांचं मध्यंतर झालं आम्ही तळघरात गेलो तिथे सुमारे तीनशे माणसं बसतील असं एक सुसज्ज रंगमंदिर होतं तिथे ह्याच कलावंतांनी मोलियरचा मारून मुटकून वैद्यबुवा हा फार्स केला रंगमंचावर इंग्रजी एच्या आकाराच्या दोन शिड्या या खेरीज मांडावांड काहीही नव्हती या शिड्यांमधून नटनटींनी नत वाड्यातल्या खिडक्या प्रवेशद्वार गच्ची या साऱ्यांचा सुंदर नाट्याभास निर्माण केला अशा संस्था पाहिल्या की आमच्या देशातल्या गुणी मुलामुलींना साधी तालमीला जागा मिळवतो त्यांना किती हाल सोसावे लागतात याची आठवण झाली या, या तरुणांपेक्षा हल्ली मिळेल त्या ठिकाणी गोची किंवा उद्ध्वस्त धर्मशाळा घाशीराम महानिर्वाण यासारख्या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करणारी तरुण मुलं आणि मुली गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत पण त्यांच्या पाठीशी जाणतेपणाने सरकार उभं राहत नाही मी सहज विचारलं ही नाटकं निवडतो कोण कधी दिग्दर्शक निवडतात कधी मुलं निवडतात कधी स्वतः लिहितात मग त्याची चर्चा करतात ही सगळी त्यांची जबाबदारी